काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पदयात्रा करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल जातीवाचक शब्द वापरले. नरेंद्र मोदी हे ओबीसी जन्मात ओबीसी नसून ते सन 2000 साली ओबीसीत त्यांनी स्वतःला गुजरातचे मुख्यमंत्री असताना सामील करून घेतलं असं वक्तव्य वापरलं आणि ते ओबीसी समाजाच्या विरोधात नेहमी असं वक्तव्य करत राहतात आणि आता त्यांनी मोदीजींना असं बोलून की ते ओबीसी नाही आहेत, ते तेली समाजाचे नाही आहेत असं बोलून त्यांनी तेली समाजाचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि संपूर्ण ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे. त्याकरता भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना या ठिकाणी आम्ही जोडेमार आंदोलन केलेलं आहे, त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी या ठिकाणी मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी करतो.